जशी क्रांती घडत आहे तशी वैद्यकीय ट्रीटमेंटची कॉस्ट सुद्धा खूप वाढत आहे आणि भारतामध्ये भारताबाहेर सर्वसामान्य माणूस जो आहे त्यांना ही कॉस्ट बिलकुल परवडण्यासारखी नाही आहे. याचं मूळ कारण म्हणजे नवीन नवीन येणारे इक्विपमेंट्स, नवीन नवीन येणाऱ्या तपासण्या आणि याला लागणारा खर्च. याच्यामध्ये रुग्णाला जी सोय मिळते त्याच्यामध्ये ही रुग्णाला परवडण्यासारखी नाही आहे. याच्यामध्ये आपल्या सर्वांचीच ही जिम्मेदारी आहे की याला सर्वसामान्य माणसांना आपण ह्या सर्व सोयी उपलब्ध आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या सर्वांची ही जिम्मेदारी आहे. त्यामधूनच आम्ही हॉस्पिटल सिग्मा हॉस्पिटल ग्रुप नेहमीच प्रयत्न करत असतो आणि याचंच एक पुढचं पाऊल या दृष्टीने आम्ही एक सिग्मा हेल्थ फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही हार्ट ट्रान्सप्लांट जे फ्री ऑफ कॉस्ट आपल्या पेशंटला केलेलं आहे आणि या याच्यामध्ये असंख्य डोनेशनच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांची आम्ही ट्रीटमेंट करत असतो. याला 12A आणि ATGचं एक्झम्पशन पण आहे ज्यांना आपण या डोनेशन मार्फत आणि प्रत्येक रुग्णाला बरेच योजनातून सहभाग देत असतो जसे किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, नंतर डायलिसिसला लागणाऱ्या सुविधा, नंतर कॅन्सरच्या जे अत्याधुनिक ड्रग्ज आलेले आहेत, किमोथेरपीचे मोठमोठाले जे ड्रग्ज आहेत ज्यांना खूप पैसे लागतात अशा लोकांना सुद्धा याच्यातून आम्ही मदत करत असतो आणि या माध्यमातून लोकांचे एज्युकेशन, गरीब लोकांना ट्रीटमेंट्स आणि बाकीच्या सुद्धा अनेक योजना या सिग्मा हेल्थ फाउंडेशन माध्यमातून आम्ही राबवत असतो. अधिक माहितीसाठी माझी अशी विनंती आहे की आपण सिग्मा हेल्थ फाउंडेशनच्या वेबसाईटवर जावं आणि तिथून त्यांची माहिती घेण्यात